नमस्कार. गेले 11 दिवस चालू असलेला आपला हा आमरण उपोषणाचा लढा. हे आमरण उपोषण आपण दूध उत्पादक शेतकऱ्याला 34 रुपये हमी भाव भेटावा यासाठी सुरू केलं होतं. अगदी राज्य सरकारनं 3282 जी आर काढून आणि 34 रुपये हमी भाव द्या असा जी आर असताना देखील खाजगी आणि सहकारी दूध संघचालक या जी आरला कचऱ्याची टोपली दाखवत या जी आरचं पालन करत नव्हतं. दिनांक 4/12/2023 रोजी इंदापूर तहसील कचेरीसमोर सुरू करण्यात येणारे आंदोलन आज कुठेतरी त्याला यश आलं. म्हणजे राज्य शासनाची आणि सहकारी खाजगी दूध संघाची जी काल बैठक झाली आणि आज बैठक चालू आहे, यातून असं समोर अशा काही गोष्टी समोर आलेल्या आहेत की राज्य शासनाने म्हणजे सरकारने खाजगी व सहकारी दूध संघाला 5 रुपये अनुदान देऊन शेतकऱ्याला 34 रुपये हमी भावाप्रमाणे दूध द्यायचं मंजूरही केलेलं आहे. आणि जो खाजगी दूध संघ असेल सहकारी दूध संघ असेल 34 रुपयाच्या खाली दर देईल त्याला त्याच्यावरती कारवाई होईल, गुन्हा दाखल होईल असं परिपत्रकही काढण्यात आले असं माहिती मिळालेली आहे. अगदी उद्या किंवा परवा दिवशी या 2 दिवसात ते परिपत्रक आणखी सर्व माहिती विखे पाटलांच्या तिथून प्रसारित होईल देखील. पण आत्ता त्यांच्या तिथून सचिवांचं किंवा बाकीच्यांचं बोलणं झालं, त्यांनी सांगितलं की तुम्ही आंदोलन मागे घ्या, तुमच्या मागणी जो 34 रुपयाच्या हमी भावाची आहे ती पूर्ण केलेली आहे. त्याच्यात सरकार दूध पावडरलाही अनुदान देत आहे आणि दुधातही अनुदान 5 रुपये अनुदान देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करत आहे. तर सरकारने ही भूमिका घेतल्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो. पण आभार मानत असताना ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेण्याची गरज आहे की परत अशीच गोष्ट होऊ नये. तर प्रत्येक वेळेस आंदोलन करणं आणि प्रशासनाला जागा करणं हे योग्य नाही. आज जी आर सरकारनं खाजगी दूध संघाला लागू करायला सांगितलं आहे. आता उद्या ज्यावेळेस माझी मंत्री महोदय विखे पाटलांशी मीटिंग होईल, त्यांनी मला नागपूरला बोलवलेलं आहे, ज्यावेळेस तिथं मीटिंग होईल त्यावेळेस मी हा प्रश्न त्यांच्यापुढे मांडणार आहे की तुम्ही जसं 34 रुपयाचा जी आर मंजूर केला आहे आणि खाजगी दूध संघाला किंवा सहकारी दूध संघाला 34 रुपये द्यायला हवे, तसं त्यात अजून एक ॲड करा की ते 34 रुपयाच्या जी आरच्या खाली जो दूध संघवाला देऊन शेतकऱ्यावर अन्याय करेल त्याच्या कुठल्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल व्हावा आणि त्याची शिक्षा काय असावी, हे सर्व त्या तिथं काही बाबी आम्ही मांडणार आहोत. त्याची चर्चाही तिथं होईल. पण तुर्तास हे आंदोलन थांबवत आहे. जर आश्वासन देऊनही आपली मागणी पूर्ण नाही झाली तर परत एकदा संविधान पद्धतीनं आपण आंदोलन करू. आपण शेतकऱ्याची पोरं आहे म्हणतून आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहे. जसं आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहे तसे आपण छत्रपती शिवरायांचे धारकरी देखील आहे, वारकरी देखील आहे आणि शेतकरी देखील आहे. त्यामुळं आपल्यामध्ये प्रेमळपणाही आहे, अध्यात्मही आहे आणि बाकीच्या गोष्टी आहेत. त्यामुळं आपण ना आपली मागणी पूर्ण नाही झाली तर आपण परत हे आंदोलन सुरू करू.